भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रातील भाजप सरकार हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मोदी सरकारमधील केंद्रावर कारवाई झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील आता कोणत्या मंत्र्यावर कारवाई होणार ही चर्चा दूर धरू लागली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आधीच अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार आहे, तर राणेंवर कारवाई नंतर लगेचच छगन भुजबळांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्सने कारवाई केली आहे। अनिल परब, आव्हाड सरनाईक आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर ही कारवाई होणार असं ट्विट भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केलंय। त्यामुळे आता कुणाचा नंबर लागणार हीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। नारायण राणेंविरोधात ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही, घोटाळेबाजांना एक्सपोज करत राहणार। अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर, नंतर आता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणारच।